नमस्कार, विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदयनदीर कुडकर. जीएसटीच्या अंमलबजावणीला आता केवळ 8 तास उरले. मध्यरात्री 12 पासून संपूर्ण देशात जीएसटी म्हणजे वस्तू सेवा कर लागू होणार आहे. एक देश एक बाजारपेठ आणि एक कर या मूलभूत संकल्पनेतून जीएसटीचा जन्म झाला. खरं तर देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी जीएसटीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असणार आहे. पण जीएसटी लागू होणार म्हणजे नेमकं काय होणार याबाबत सध्या सर्वत्रच प्रचंड असा संभ्रम आहे. तो संभ्रम सर्वसामान्य माणसं सोडा, व्यापारी, किरकोळ विक्रेते, सोना चांदीचे दुकानदार, हॉटेल, मॉल चालक सगळेच गोंधळात आहेत. एवढंच कशाला की अगदी कर सल्लागार आणि सनदी लेखापाल मंडळी देखील सरकारच्या नवनव्या परिपत्रकांमुळे बुचकळात पडलेत. नेमकं काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार याचा मेळ अजूनही लागत नाहीये. जीएसटी लागू केल्यामुळं सामान्य जनतेला नेमका काय फायदा होणार आहे? व्यापाऱ्यांना जीएसटीचा फटका बसणार आहे का? सेवा क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसणार आहे का? याचा अर्थ करदात्या मध्यम वर्गावरच जीएसटीचा भार पडणार आहे का? सीलबंद आणि ब्रँडेड धान्यावर जीएसटी लागू होणार असल्यानं महागाई आणखीन वाढणार आहे का? नव्या कर रचनेतून पेट्रोल आणि डिझेलला वगळण्याचं कारण काय? जीएसटी लागू झाल्यानंतर घरांच्या किमती वाढतील का? आणि नोटबंदीप्रमाणे जीएसटीचा फटका देखील बसेल का? काय फायदा होईल? या सगळ्या प्रश्नाबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय केंद्रीय उत्पादन शुल्क संचालक सुरेंद्र कुमार मानकोसकर यांना. चला तर पाहूयात आमचा हा विशेष कार्यक्रम जीएसटीचं कांड. जीएसटीचं काउंटडाऊन या विषयावर चर्चा करण्यासाठी, आपल्या सर्व शंकांना उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आहेत केंद्रीय उत्पादन शुल्क संचालक सुरेंद्र कुमार मानकोसकर. सुरेंद्र कुमार जी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. सुरेंद्र कुमार जी, फक्त आता 8 तास उरलेत. ग्राहक संभ्रमात आहेत, किरकोळ विक्रेते संभ्रमात आहेत, सनदी लेखापाल आणि कर सल्लागार देखील संभ्रमात आहेत. सरकारची तयारी पूर्ण झाली असं आपल्याला वाटतं का सुरेंद्र कुमार जी? हा, सरकारची तयारी पूर्णपणे झालेली आहे. हा कायदा अचानक न येता 2010 पासून याची तयारी सुरू आहे. व्यापाऱ्यांना जीएसटीचं ऑनलाइन अकाउंट उघडण्याकरता राज्यसभा आणि सर्व व्यापाऱ्यांना जीएसटीचं ऑनलाइन अकाउंट उघडण्याकरता सध्या खूप त्रास सहन करावा लागतोय. सर्व्हर डाऊन होत आहेत, स्लो होत आहेत. मग उद्या जेव्हा जवळपास 3.5 कोटी अशा प्रकारची बिलं अपलोड केली जातील त्यावेळेला ही संपूर्ण व्यवस्था कोलमडेल अशी भीती वाटते, काय सांगाल? नाही नाही, अशी कुठलीच भीती नाही आहे. जीएसटी येण्यापूर्वी हे लोक व्हॅटमध्ये, एक्साईजमध्ये, सर्व्हिस टॅक्समध्ये रजिस्टर्ड होते. आपण 31 मे पर्यंतच 85% लोकांना ऑलरेडी मायग्रेट केलेलं आहे आणि 31 मे नंतर जवळपास 5% म्हणजे 90% लोक ऑलरेडी जीएसटीमध्ये नवीन नंबर मिळालेले आहेत. नंबर एक. नंबर दोन, जीएसटीएन नेटवर्क हे 2013 पासून काम करायला सुरू केलेलं आहे आणि ही सरकारी संस्था नसून याच्यामध्ये 49% सरकार तर बाकीचे 51% वेगवेगळ्या कंपन्या आहेत, LIC, LIC हाऊसिंग, डेफ्ट वगैरे. त्याच्यानंतर सुरुवातीला कर भरायला अडचण होऊ नये म्हणून महिन्याचा जो रिटर्न आहे तो जुलैचा रिटर्न आपण जुलैमध्ये न भरता त्याला 1 महिना आपण आणखी मुदत वाढून दिलेली आहे. कर नवीन आहे, परिवर्तनाला विरोध होतोच, तसा थोडासा विरोध आहे. लोक थोड्या संभ्रमातही होते की हे पण अजून पुढे जाईल, परंतु आज ऐतिहासिक दिवस आहे. एकाच दिवशी 31 राज्यातले 17-18 वेगळे कर म्हणजे 500 पद्धतीचे कायदे रद्द होऊन एक कायदा अस्तित्वात आलाय. यापुढे महाराष्ट्रामध्ये देखील एखादी वस्तू जर 5% असेल तर ती कर्नाटकातही 5%नेच मिळेल, आसाममध्ये 5% मिळेल आणि 120 कोटीचं भारतीय बाजारपेठ हे एक होईल. राहिली गोष्ट व्यापाऱ्यांची, 20 लाखापर्यंत कुठलाही प्रकारचा कर नाही. यापूर्वी जर 50,000ची वस्तू जरी आणली तरी ऑक्ट्रा लागायचा, 5 लाखाच्या वर सेल्स टॅक्स लागायचा, 10 लाखाच्या वर सर्व्हिस टॅक्स लागायचा. आता 20 लाख ही लिमिट आली आहे, त्यामुळे छोट्या व्यापाऱ्याची मर्यादा ही 20 लाखपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि 20 ते 75 लाख एवढा म्हणजे 75 लाखपर्यंत वार्षिक टर्नओव्हरवाल्यांना अतिशय सोप्याची पद्धत दिली आहे की त्यांनी फक्त 3 महिन्याला 1 रिटर्न भरायचं. जर व्यापारी असेल तर 1/2 म्हणजे 1% टॅक्स भरायचा. जर निर्माता असेल, एखादी वस्तू बनवत असेल तर 1 आणि 1 असा 2% भरायचं आणि जे छोटे हॉटेल आहेत त्यांनी 2.5 आणि 2.5% भरायचं.
त्याच्यामुळे आणखी सोपं झालंय, यांना तीन महिन्यात एक रिटर्न, म्हणजे आता जर माझं तीन महिन्यात 10 लाखाची विक्री झाली असेल तर फक्त 10,000 रुपये कर भरायचा, हे एवढं सुटसुटीत केलेलं आहे. ऑनलाईन जर तुम्हाला फेल्युअर वाटत असेल तर पहा, पूर्वी एका साखर कारखान्याला परचेस टॅक्सचं वेगळं रजिस्ट्रेशन घ्यावं लागायचं, सेल्स टॅक्सचं वेगळं, एक्साईजचं वेगळं, स्टेट एक्साईजचं वेगळं, कस्टमचं वेगळं, सर्व्हिस टॅक्सचं वेगळं. आता अख्ख्या पूर्ण त्या शुगर फॅक्टरीला एकच अधिकारी असेल, तो केंद्राचा किंवा राज्याचा, आणि तो देखील इंटरफेस पूर्णपणे कम्प्युटर असेल. कम्प्युटरमुळे एक प्रकारची पारदर्शकता येतील. जर तुम्ही नवीन नंबर अर्ज केला तर 3 दिवसांमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन होईल. काही अडचण असेल तर ती अडचण 7 दिवसाच्या आत ती मिटवली जाईल ऑनलाईनवर. त्यामुळे अधिकाऱ्यांना फक्त सिंगल इंटरफेस आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार दोघांपैकी एक युनिट जिथे अलर्ट होईल त्याच एका अधिकाऱ्याशी संपर्क करावा लागेल. इतकं सुटसुटीतपणा या GST. सुरेंद्र कुमार जी, आपण सुटसुटीत म्हणतायत, पण त्यातूनही जर वाद निर्माण झाले तर त्या वादावर तोडगा काढायचा अधिकार कोणाला, आणि त्याच्यावर अपील करायची काही संधी आम्हाला मिळणार आहे का, अशी कोणती यंत्रणा आता अस्तित्वात आहे की जे GST मधले ग्राहक आणि सरकार किंवा वस्तू पुरवठादार आणि सरकार यांच्यामधले वाद तडीला तातडीनं नेऊ शकेल? याच्यात तुम्हाला एकदम अत्यंत आश्चर्याची गोष्ट वाटेल की जर तुम्ही बँकेत कर्ज घ्यायला गेलात तर पॅन नंबरवर तुम्हाला सिव्हिल क्रेडिट रेटिंग मिळते की या माणसाने किती हप्ते बुडवले आणि किती टॅक्स किती याचं अकाउंट NPA झालं. सिमिलरली आम्ही GST मध्ये पण रेटिंग ठेवली जी पब्लिक डोमेनमध्ये आहे. ग्राहकाला हे कळेल की आपण ज्याच्याकडून माल घेतो तो किती टॅक्स भरतो आणि कसा भरतो. ही तेवढी ट्रान्सपरन्सी या GST मध्ये आणण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट, एखादा व्यापारी व्यवसाय नवीन चालू करत असेल आणि त्याला संभ्रम असेल की 5% बसतं का 12% एक अडव्हान्स रुलिंगची प्रोव्हिजन आहे आणि अर्ज केल्यापासून 90 दिवसाच्या आत अडव्हान्स रुलिंग देण्यात येईल की तुमच्या वस्तूला हा कर आहे. ऍक्च्युली हे खूप सोपं केलेलं आहे. त्याच्यानंतर अपीलच्या पण प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत आणि अपीलच्या नंतर त्याच्यासाठी प्रत्येक राज्यात ट्रिब्युनल पण आहेत, पण तशी गरज येणारच नाही. एक साडी विक्रेता 5% साडी घेईल, त्याचा इनपुट क्रेडिट घेईल आणि 5% तो विकेल, त्यामुळे त्याला त्याचा रेट क्लिअर माहीत असल्यानंतर कुठलाही प्रकारचा वाद होणार नाही. हा आपण वर्षाच्या मध्यभागी आणल्यामुळं तुम्हाला 4 रेट दिसतील, परंतु कदाचित आयडियली जर पाहायला गेलं तर काही दिवसात 4 वरून 3 आणि 3 वरून 2 येईल. मला मान्य आहे की आपण ऑस्ट्रेलियासारखे लहान नाही आहेत ज्याच्यामध्ये दुधाला, दारूला, सिगरेटला एकच रेट लावण्यात येईल. भारत हा 31 राज्याचा देश आहे. येथे दुधाला वेगळा कर राहील, दारूला वेगळा कर राहील, सिगरेटला वेगळा राहील. म्हणून इथे आपण करताना काय केलं की ज्याचा 5 ते 8% रेट आहे त्याला 5% आणलं. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये दुधांच्या पदार्थाला 5.5% व्हॅट आहे, एक्साईज नाही, मग आपण त्यांना 5.5%च्या जवळ 5 केलं. कम्प्युटरवर एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्स मिळून 19.5% कर होता, तो आता आम्ही लोएस्ट म्हणजे 18 आणलाय. बिस्किटवर पहा, 6% एक्साईज आणि 13.5% असं 19.5% हा बिस्किटवर सध्या होता, तो आम्ही 18% आणलाय. म्हणजे प्रत्येक वस्तूवर 1 ते 2% कमी होणार. मोबाईलवर तुम्ही 26% वरून 12% येणार आहात. कम्प्युटरचे जे मॉनिटर आहेत 15 आणि 17 ह्याच्यावर परत केल्यात. आता राहिला जर एखादा कर जास्त वाटला तर पूर्वी आपल्याला बजेटची वाट बघावी लागायची, पार्लियामेंटची वाट बघावी लागायची. आता आपण काय केलं, GST कौन्सिल बनवलं. त्या GST कौन्सिलचे अध्यक्ष आमचे अर्थमंत्री आहेत. 10 मेंबर हे केंद्राचे आणि 15 मेंबर राज्याचे आहेत. यांच्या बैठका होतात. आता उदाहरणार्थ तुम्ही ऐकलं असेल की व्हिविंग टेक्सटाईल प्रोसेसिंगला 18% लावण्यात आला. लोकांचा प्रोटेस्ट आला, ऑफिशियली मागणी आली 18% जास्त आहे. लगेच 1 महिना 18% हा 5% आला. पूर्वी आपल्याला एखादा कर रचनेमध्ये आकडा बदलायचा असेल कर रचनेचा तर वर्ष वाट बघावी लागायची. आता तशी गरज पडणार नाही. GST कौन्सिल रेट बदलू शकते. त्यातही 15 लोक हे राज्याचे असल्यामुळे लोकांच्या प्रतिनिधित्वाला मान्यता मिळालेली आहे. लोकांना जो कर हवा असेल तोच कर असा तोच कराचा दर लावण्यात येईल. म्हणजे एक प्रकारे GST लागू झाल्यानंतर हॉटेलिंग, पर्यटन, मोबाईल आणि इतर सेवा स्वस्त होतील असं आपण म्हणाल? साहजिकच आहे. आज तुम्ही जर पाहिलात तर महाराष्ट्रामध्ये जर हॉटेलमध्ये राहिला तर तुम्हाला जवळपास 9% हा सर्व्हिस टॅक्स आणि 10% लक्झरी टॅक्स 19% भरावं लागायचं. याच्या पुढे उद्यापासून 1,000 रुपयाच्या आतली रूमवर 0, 1,000 ते 2,500 रुपयापर्यंतच्या रूमला 12, 2,500 ते 7,500 रूमला 18 होईल. मग पहा, 19% कर 0 झाला, 12 झाला, 18 झाला, म्हणजे सर्व्हिसवरला टॅक्स कमी झाला.
तुम्ही लोक सगळे सांगतात 15-18% झाला जिथे सेनोवॅट मिळतं अशा झाल्यात, परंतु जर ट्रान्सपोर्टेशन पाहिलं तर 5% आहे, तर बऱ्याचशा सर्व्हिसेस 5% आहेत, तर त्यामुळे असं म्हणता येत नाही की सरसकट सगळ्या सर्व्हिस महाग होतील, पण ज्याचं सेनवॅट मिळतो ज्याचा ITC मिळतो असे आयटम 12 आणि 18 मध्ये असल्यामुळे लोकांमध्ये तसा संभ्रम झालाय, पण तशी परिस्थिती नाही. ओके, आता ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की ज्या व्यापाऱ्यांकडे आत्ता या क्षणाला व्हॅट GST लागू होण्याच्या आधी काही तास शिल्लक आहेत, तेव्हा भरपूर माल त्यांच्याकडे गोडाऊन मध्ये आणि शोरूम मध्ये पडलेला आहे, त्याच्यावर त्यांनी पूर्वी टॅक्स भरलेला आहे, अशा मालाची GST काळामधली अवस्था आणि टॅक्स काय असणार आहे? जर तुम्ही अगोदर व्हॅट मध्ये रजिस्टर्ड असेल तर व्हॅट मध्ये तुमच्या अकाउंटला जो काही सेट ऑफ होता तो 1 तारखेला तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स हे ओपनिंग बॅलन्स म्हणून मिळेल. जो एक्साइजचा क्लोजिंग बॅलन्स होता तो CGST ओपनिंग बॅलन्स म्हणून मिळेल, म्हणजे जो क्रेडिट घेतलाय तो क्रेडिट तुमचा पुढे कॅरी फॉरवर्ड होईल. आता समजा तुमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंगची बिल आहे ज्याच्यावर एक्साइज आणि व्हॅट आहे, पण तुम्ही क्रेडिट घेतला नाही आणि स्टॉकमध्ये आहे, तर एक्साइजचं तुम्हाला CGST म्हणून क्रेडिट मिळेल आणि व्हॅटचं SGST म्हणून क्रेडिट मिळेल. समजा जर तुमच्याकडे फक्त व्यापाराची बिलं असतील तर व्हॅटचं क्रेडिट SGST म्हणून मिळेल, आणि जर 5 आणि 12% आयटम असतील तर विक्री किंमतच्या 40% आणि 18 आणि 28 असेल तर विक्री किंमतच्या 60% असा डीम्ड क्रेडिटची पण प्रोव्हिजन आहे, त्याला बिलाची गरज नाही. व्हॅटच्या बिलावर पण तुम्हाला एक्साइजचं सेनवॅट क्रेडिट मिळेल. आता काही ठिकाणी ब्लॉकेज होतं, जसं ट्रेडरला मिळतात तसं काही मॅन्युफॅक्चरला कायद्यामध्ये बनवताना 1-2 चुका झाल्या होत्या. आज 30 तारखेला GST कौन्सिलच्या मीटिंग आहेत, त्या चुका त्याच्यात दुरुस्त होतील. शिवाय आम्ही प्रत्येक विषयावर एक गायडन्स नोट देतोय, त्या गायडन्स नोटमध्ये CA लोकांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हे नक्की मिळतील. याचबरोबर सोन्याच्या व्यवसायाला आता 1% ज्यादा कर द्यावा लागणार आहे, यात काही सवलत मिळेल असं वाटतंय का, कारण याच्यात मजुरी पण आहे? नाही, सवलत देणं हा प्रकार पॉलिसी डिसिजनचा आहे. मी शासकीय अधिकारी, मी कर काय सांगतो, सध्या महाराष्ट्रामध्ये 1% हे एक्साइज ड्युटी आहे आणि 1.2% व्हॅट आहे, म्हणजे 2 नसताना 2.3% इफेक्टिव्ह पडेल, करावर कर बसतो. त्याशिवाय जर तुम्ही मुंबईत असाल तर वेगळा जकात पडतो. मग जर तुम्ही पाहिलं तर हे ते 3%च्या जवळपास पोहोचलेलेच होतो, आता आपल्याला 3% पडेल. पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर वाटत असेल 2.3 झालंय इतर गावातलं, तर मान्य आहे थोडं बहुत कर थोडं बहुत किंमत सोने चांदीची वाढणार आहे, परंतु ॲट द सेम टाइम बाकीच्या राज्यामध्ये 4-5% ते 3% आलेत. GST कायदा बनवताना अख्ख्या भारताचा विचार केला गेलाय. आईस्क्रीम उदाहरण सांगतो तुम्हाला, आईस्क्रीमवर सध्या 12.5 आणि 13 26% आहे, तो 26%, 18% येणार आहे, म्हणजे सगळीकडे हा फरक पडलाय. सोने चांदीमध्ये म्हणजे थोडक्यात काय झालंय की थोडासा कर महाराष्ट्रात वाढलाय, पण इतर राज्यामध्ये सोन्याची किंमत स्थिर राहतील. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन जे करतायत त्यांना याच्यात फायदा होईल का तोटा होईल असं वाटतंय? इकॉनॉमीचा एक सगळ्यात मोठा सेक्टर हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो, ओला उबरची आपण गाडी घेतो, ड्रायव्हर महाराष्ट्राचा, पॅसेंजर महाराष्ट्राचा, आणि कर ओला जे असतो तो कुठेतरी चीनमध्ये असेल किंवा अमेरिकेत असेल. किंवा तुम्ही एक 20,000 LG TV अमेझॉनवर घ्याल, किंवा तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही अलिबाबावर घ्याल, तुम्हाला माहीत नाही अलिबाबा कुठं आहे, 20,000 LG TV 16,000 मिळतो. मग अशावर एक चांगली कर प्रणाली लावणं जरुरी होतं. GST त्यांना टॅक्स रिसिव्हर म्हणून, टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स, रिसिट ऍट सोर्स म्हणून 1% कर हा लावला गेलाय, जेणेकरून खालीलपैकी कुठल्याही जर 2 गोष्टी भारतात होत असतील तर कर त्यांना भारतात भरायचाच. उदाहरणार्थ भारताचा टेलिफोन वापरून तुम्ही वस्तू ऑर्डर केल्या, उदाहरणार्थ भारताचं क्रेडिट कार्ड वापरलं, भारताचा चेक वापरला, भारतात वस्तू डिलिव्हर झाली, भारतात सर्व्हिस झाली. आता उदाहरणार्थ तुम्हाला जर एखादा चैतन्य पराठा पाहिजे असेल तर तुम्ही जस्ट डायलला अर्ज कराल, तर जस्ट डायल लगेच तुम्हाला देईल. कदाचित तो जस्ट डायल आणि गुगल याचं भारतात ऑफिस नसेल, पण तरी देखील त्यांना ही सर्व्हिस भारतात दिल्यामुळं त्याच्यावर कर भरावा लागेल. मी नेहमी ट्रेनिंगमध्ये एक उदाहरण देतो की पुण्यामध्ये एक ट्रम्प चोरडिया टावर आहे, त्याच्यातले ट्रम्प अमेरिकेत आहे, चोरडिया पुण्यामध्ये आहे, त्यांचा सॉइल टेस्टर कदाचित ऑस्ट्रेलियाला असेल, कदाचित बँक हाँगकाँगला असेल, परंतु जर त्यांनी पुण्यात बिल्डिंग बांधली तर महाराष्ट्र शासनाला त्यांनी कर भरलाच पाहिजे, कारण ती सर्व्हिस त्यांनी महाराष्ट्रात दिलेली आहे.
तसंच एखादा हिरो याला भारताचा पॅन नंबर आहे आणि त्या हिरोईनला दुसऱ्या देशाचा पॅन नंबर आहे म्हणून ते कर भरत नसेल तर जीएसटी चालणार नाही. भारतीय लोकांना सेवा दिली, भारतीय लोकांना वस्तू दिल्या तर त्याच्यावर जीएसटी भरावाच लागेल. हीच गोष्ट आम्ही इम्पोर्टेड वस्तूवर केलो. इम्पोर्टेड वस्तू जर आल्या तर 100 रुपयाच्या इम्पोर्टेड वस्तूवर जर 10 रुपये कस्टम ड्युटी असेल तर 110 वर तुम्हाला त्याच पद्धतीने जीएसटी भरायचं, आयजीएसटी जे भारतीय वस्तूच्या हिशेवर प्रमाणात भरायचं. त्यामुळं पहिल्यांदा इम्पोर्टेड वस्तू आणि भारतीय वस्तू एका लेवलवर आल्यात आणि इम्पोर्टेड वस्तू हे भारतीय वस्तूपेक्षा थोड्याशा महागच राहणार आहेत. रेराचा काहीसा सर्व गोष्टीचा विचार केलेला, रेराचा काहीसा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसलेला आहे. बांधकाम व्यवसायावर एकतर LBT चा सेस 1% अधिभार आहे जो अद्याप काढलेला नाहीये आणि त्याचबरोबर GST लागू झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांवर एक अनिश्चिततेचं वातावरण आहे की बांधकाम पूर्ण झाल्यावर किंवा बांधकाम चालू असताना जर विक्री केली तर वेगवेगळ्या स्वरूपाचे टॅक्स GST मध्ये आहे. याबद्दल आपण काय स्पष्टीकरण द्याल? पहिली गोष्ट, बांधकाम पूर्ण झाल्यावर कम्प्लिशन सर्टिफिकेट झाल्यावर जर फ्लॅट विकला असेल तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा व्हॅट किंवा सर्व्हिस टॅक्स नव्हता आणि यापुढेही GST नसणार आहे. परंतु जर कम्प्लिशन सर्टिफिकेटच्या अगोदर एखादा तुम्ही फ्लॅट बुक केला तर महाराष्ट्रामध्ये 5% सर्व्हिस टॅक्स, 1% व्हॅट आणि LBT वेगळा होता. आता तो 5 आणि 6 त्यांनी 12 केला. त्यामुळे 12 केल्यामुळे लोकांना असं वातावरण पसरवण्यात आलं की बाबा आता फ्लॅट महाग होणार आहेत, पण ती वस्तुस्थिती नाही आहे. हे जे 5-1-1 होते हे विदाउट इनपुट सेनवॅट होतं, इनपुट ITC इनपुट सेटअप होतं. आता मला सांगा, जर पुण्यासारख्या ठिकाणी 4-6 हजार रुपये स्क्वेअर फूट बांधकाम असेल तर बांधकाम फ्लॅट अवेलेबल असेल तर त्याच्यात 2500 रुपये फूट हे बांधकामाचं भाव असतं. त्या 2500 मध्ये सगळ्यात मोठा भाग हा सिमेंटचा आणि लोखंडाचा असतो, त्याच्यावर 28% कर आहे. याला पूर्वी सेटऑफ मिळत नव्हता म्हणून 5% होतं, आता तो 28% तुम्हाला सेटऑफ मिळणार. त्याच्यावर जे जॉब गिलावा करणारे आहेत, बांधकाम करणारे आहेत, त्यांच्यावर 18% ड्युटी होती. त्याची वाहतूक करणारे आहेत त्याच्यावर 5% होता. सिक्युरिटी मिळाली तर त्याच्यावर 18% होता. आर्किटेक्ट 18, म्हणजे 2500 रुपये फुटाचा जर बांधकामाचा भाव असेल तर तुम्हाला 600-700 रुपयाचा सेटऑफ मिळेल. त्यामुळं हे असं अपेक्षित आहे की 4500 रुपयाचा फ्लॅट आता तुम्हाला 3900 किंवा 4000 मध्ये मिळेल म्हणून फुल सेटअप देऊन 6-12% करण्यात आलाय. उलट हे जास्त सोपं झालं, वस्तू आली तर कराचा तुम्हाला सवलत मिळेल आणि करावर कर लागणार नाही. आणखीन एक मुद्दा असा येतोय की GST दराचे HSN कोड प्रसिद्ध झाले, त्याच्यावरून कराचा दर शोधणं ही अत्यंत जिकिरीची गोष्ट आहे. अल्फाबेटिकली आणि मराठीत हे सगळं प्रसिद्ध होणार आहे की नाही? हे मराठीमध्ये ऑलरेडी राज्यांनी नोटिफिकेशन केलेले आहे, तेलुगूमध्ये नोटिफिकेशन आलंय, कन्नडमध्ये आलंय. HSN कोड हा कंपल्सरी नाही. HSN कोड ही जगानं मान्य केलेली वस्तूची विभागणी आहे. 1.5 कोटीपर्यंत तुमचा व्यवहार असेल तर HSN कोड लिहायचीच गरज नाही आहे. साडी ही साडीच राहणार आहे, याचा HSN कोड लिहिला न लिहिला काही फरक पडत नाही. फॅब्रिक हे फॅब्रिकच राहणार आहे, ते तुम्ही कॉटन फॅब्रिक विका, पॉलिएस्टर विका, कॉटन पॉलिएस्टर विका, त्याच्यावर 5% कर आहे. तर 1.5 कोटीपर्यंतच्या व्यापाऱ्यांना HSN लिहायची गरज नाही. 1.5-5 कोटी असेल तर फक्त 2 डिजिट लिहायचे. उदाहरणार्थ तुम्ही 29 आणि 30 केमिकलसाठी आहे तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकाराचे कन्फ्युजन नाही. 29 हे ऑर्गॅनिक आणि 30 इनऑर्गॅनिक यासाठी आहे तर तो कन्फ्युजन नाही. पण 1.5-5 कोटीवाल्यांनी फक्त 2 डिजिट द्यायचे आणि 5 कोटीच्यावरचे लोक आहेत त्यांनी 4 डिजिट द्यायचे. ही लोक पूर्वी एक्साईजमध्ये 8 डिजिट लिहित होती, त्यांना जर आता 4 डिजिट लिहायला सांगितलं तर मला वाटत नाही काही चुकीचं आहे. आणि HSN ही सगळ्या पूर्ण जगाने मान्य केलेली स्कीम आहे, आपण काही वेगळं करत नाही आहे त्याच्यात. GST मधली रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम जी आहे त्याचा छोट्या व्यापाऱ्यांना त्रास होणार आहे असं बोललं जात आहे, याच्याकरता काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलीफ देण्याची आपल्याकडे आत्ता चर्चा चालू आहे का, तसं काही विचार करताय का? पहिली गोष्ट, रिव्हर्स चार्ज कुणाला आहे? जर मी एखाद्या दुकानात किराणा दुकानामध्ये जाऊन वस्तू घेतली तर मला रिव्हर्स चार्ज घ्यायची गरज नाही. अनरजिस्टर्डने अनरजिस्टर्डला विकला तर रिव्हर्स चार्ज नाही आहे. करेक्ट. परंतु जर टाटाने एखाद्या वस्तू व्हेंडरकडून घ्यायच्या ठरवल्या आणि एक व्हेंडर 18% रजिस्टर्ड असल्यामुळे देतो आणि एक व्हेंडर रजिस्टर्ड नसल्यामुळे 18% देतो, हा असमतोलपणा दूर करण्याकरता अनरजिस्टर्डने जर रजिस्टरला विकला
तर आपल्याला रिव्हर्स चार्जवर करायचं आहे. हे पूर्वीपासून कितीतरी वर्षापासून भारतात अस्तित्वात आहे. आता जर साखर कारखाने पाहिले तर ते ऊस खरेदी कर आहे त्यांना. ऊस कोण विकतं? शेतकरी. त्यांना शेतकरी कधी कर भरत नाहीत, कारखाना भरतो. रिव्हर्स चार्ज त्यावेळेस कोणी विरोध केला नाही. जर तुम्ही खाद्यतेलही पाहिले, भुईमुगाचं तेल, भुईमुग कोणाकडून घेतो आपण? शेतकऱ्याकडून. मग भुईमुगाकडे शेतकरी कर भरत नाहीत, हा कारखानदार त्याच्यावर क्रेडिट भरतो, क्रेडिट घेतो. अनरजिस्टर्डवर टॅक्स भरून क्रेडिट घेतल्यामुळं उलटं व्यापाऱ्यांना बरं झालंय, कारण ते स्वतः भरूनच ते क्रेडिट घेणार आहेत. जर एखादा तेलाचा व्यापारी असेल तर तो भुईमुगावर 5% भरेल आणि भुईमुगावरच 5% क्रेडिट घेईल. ही उलटं सोपी पद्धत आहे. आणि URD परचेस ही व्हॅट मधली फार जुनी कन्सेप्ट आहे. परंतु आता देखील जर URD ने रजिस्टर्डला विकलं तरच रिव्हर्स चार्ज आहे. आणि हे फक्त मोठ्या व्यापारासाठी आहे. ह्याच्यामध्ये एक सवलत देण्याची आज मागणी होती. आज सकाळीपासून मी इथे प्रबोधनात असल्यामुळं आज नेमकं काय झालं नाही माहीत नाही, परंतु 5,000 पर्यंतच्यासाठी ही सवलत द्यायचं छोटी चालू होतं. मी तुम्हाला संध्याकाळी याच्यावर पक्क सांगू शकेल. प्रेक्षक, गेले अर्धा तास आपल्यासोबत सुरेंद्र कुमार मानकोसकर केंद्रीय उत्पादन शुल्क संचालक होते. ऐतिहासिक आणि अर्थक्षेत्रातली सर्वात मोठी, करक्षेत्रातली सर्वात मोठी क्रांती, त्याचा क्षण अत्यंत जवळ आलाय. त्या संदर्भामधल्या अनेक संभ्रमांना उत्तर देण्याकरता ज्याला आपण म्हणतो की जे याच्यातले निष्णात आहेत, जे याची अंमलबजावणी करणार आहेत, असे अधिकारी आपल्यासोबत होते. त्याने अनेक प्रश्नाला उत्तर दिली, तरी देखील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. परंतु जसजसं आपण पुढे जाऊ तसतसा आणखीन प्रवास प्रशस्त होत जाईल, मार्ग प्रशस्त होत जाईल, याबद्दल मला काही शंका नाही. सरकार याबद्दल सहृदय आहे. लगेचच तुमच्यावर कारवाई होईल अशा प्रकारची कुठली शक्यता दिसत नाही. परंतु GST मुळे मात्र अनेक गोष्टी सुकर होतील हे त्याने आता ठासून सांगितलं. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सुरेंद्र कुमार मानकोसकर यांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee 24 तास. राहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.